शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या ट्विट बद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की पीएमसी घोटाळ्यात बाप बेटे जर काही केलं नाही तर अटकपूर्व जामिनासाठी का धावत आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मी वारंवार सांगतोय, जेव्हा माझी पहिली पत्रकार परिषद झाली शिवसेना भवनात तेव्हाही म्हटलं की बाप बेटे जेलमध्ये जाणार. आतापर्यंत तुम्ही इतरांना धमक्या देत होतात, याला जेलमध्ये पाठवू, त्याला जेलमध्ये पाठवू, मग तुम्ही अटकपूर्व जामिनासाठी धावपळ का करताय? आतापर्यंत कोणताही गुन्हा दाखल नाही, कोणत्या गुन्ह्याखाली तुम्हाला अटक होणार आहे याची अजून स्पष्टता नाही. कोर्टाने विचारलं आहे ना, आणि सरकारने सांगितलं आहे की पीएमसी बँक घोटाळ्यात तुम्हाला अटकेची भीती वाटत असेल ते तसं सांगा. पीएमसी बँक घोटाळ्यात जर तुम्हाला अटकेची भीती वाटत असेल तर तसं सांगा, असं सरकारी वकिलांनी सांगितलं. ते मी आता वाचलं, मी का पाहत नाही अशा केसेस, फार किरकोळ केस आहे, पण जेलमध्ये जाणार. अशी हे एक प्रकरण नाही आहे, अशी अनेक प्रकरणं आहेत ज्या प्रकरणामध्ये हे बाप बेटे जेलमध्ये जातील. त्याच्याबरोबर अनेक अधिकारी, तपास यंत्रणा, केंद्रीय आणि इथे जे काय घोटाळे करून ठेवलेले आहेत, किडनॅपिंग, टेररिझम, वसुली, अशी अनेक प्रकरणं समोर आलेली आहेत पुराव्यासह. त्यातली काही प्रकरणं मी काल प्रधानमंत्री कार्यालयामध्ये सुपूर्द केली आहेत, काही ठेवली आहेत पुराव्यासह. हे अधिवेशन संपलं की त्याच्यावरती मी समोर येऊन सांगेन. पण ज्या अधिकाऱ्यांना वाटतं इथे की आमचं राज्य आहे केंद्रात, ते भ्रमात आहेत. महाराष्ट्र सरकारच्या तपास यंत्रणांनासुद्धा महाराष्ट्रात झालेल्या भ्रष्टाचारावर, खंडणीवर, इतर काही गोष्टींचा तपास करून आरोपींना अटक करण्याचा अधिकार आहे हे त्यांना मी सांगू इच्छितो आणि मीही ऑन रेकॉर्ड सांगतो आहे.